त्याच्यापैकी 17 गावांचा समावेश हा पोखरा योजनेमध्ये झालेला आहे. उर्वरित गावं ही राहिलेली आहेत. मी या निमित्ताने आमदार साहेबांना सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा ज्यापणाने दादा भुसे साहेबांनी ही योजना त्यांच्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये लागू करून घेतली त्याच पद्धतीमध्ये ही योजना आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये माननीय आमदार साहेबांनी ही लागू करून घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हे त्यांच्या पक्षाचे आहेत. दादा भुसे जे कृषिमंत्री आहेत हे सुद्धा त्यांच्या पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे त्यांना ही योजना लागू करण्याकरता मला नाही वाटत की काही अडचणी येऊ शकतात. मला आणि किंवा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना ज्या ज्यावेळेस आम्ही गावांमध्ये भेटीगाठी देत असतो त्यावेळेस लोक ज्या गावांना पोखरा योजना मिळाली नाही आहे ते प्रकर्षाने आम्हाला सांगत असतात की तुम्ही काही करून ह्या योजनेचा समावेश ह्या पोखरा योजनेमध्ये करण्यात यावा, ह्या सगळ्या पोखरा योजनेमध्ये आपल्या गावांचा समावेश करण्यात यावा, अशा पद्धतीचं मागणी खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणून या निमित्ताने मी पुन्हा एकदा आमदार साहेबांना विनंती करतो की पोखरा योजनेमध्ये त्यांनी आपल्या बडगाव पाचोरा तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करावा. जर त्यांनी असं करून दिलं, शेतकऱ्यांच्या पाठीमागे ते भक्कमपणे उभे राहिले, तर भारतीय जनता पार्टी पाचोरा बडगाव यांच्या वतीने मी माननीय आमदार साहेबांचा जाहीर असा सत्कार ह्या आमच्या पक्ष कार्यालयामध्ये करेल. या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा ते केलं पाहिजे. त्याच पद्धतीमध्ये आज आम्ही पाचोरा येथील महावितरणामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे. पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे, खरं तर तसं मागील 2-2.5 वर्षापासून तोच MSEB चा भोंगळा कारभार चालूच आहे, पण मागील आता 8-15 दिवस महिन्याभरापासून त्याचा तो अजून मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना 8 तास नियमित वीज देणे अपेक्षित होतं, पण आज जेमतेम 3-4 तासच वीज ही शेतकऱ्यांना मिळत आहे. तीही मुबलक प्रमाणात मिळत नाही, अखंडित असा त्यांचा वीज सप्लाय होत आहे. वारंवार त्या म्हणजे दाब कमी जास्त होत असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर किंवा ज्याला आपण DP म्हणतो ती नादुरुस्त होत आहे, आणि नादुरुस्त झालेली ट्रान्सफॉर्मरसुद्धा देण्याकरता म्हणजे 15 दिवस त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो आहे. ती देत असताना सगळ्या शेतकऱ्यांना मागील 2-3 महिन्यापूर्वी त्यांच्याकडनं पैसे वसूल केले गेलेले होते, पण आज पुन्हा एकदा 5-5, 10-10, 15-15 हजार रुपये त्यांच्याकडनं मागणी करून त्याशिवाय हे ट्रान्सफॉर्मर दिला जात नाही, अशा पद्धतीचा भोंगळा कारभार आज महावितरणापासून होत आहे. मी पुन्हा एकदा माननीय आमदारांना सांगू इच्छितो की त्यांनी मोठं आंदोलन केलं, खरं तर ते सत्तातले पक्षातले आमदार आहात, तरीसुद्धा त्यांनी मोठा एक आंदोलन या निमित्ताने केलं होतं. DPDC मध्ये त्यांनी बोलले होते, अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी आवाज उठवला होता, पण ते फक्त पोकळ भाषण करतात, बोलतात, नौटंकी करतात, पण आज 2.5 वर्ष झाले ते आमदार झालेले आहेत, कुठल्याही पद्धतीत महावितरणाचा प्रश्न त्यांनी अजूनपर्यंत सोडवला नाही. खरं तर रब्बी हंगाम आता शेवटा